पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होत असल्यानं पुणे शहरातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. निंबजनगर आणि एकतानगर हे पाण्याखाली गेले. सध्या अग्निशमन दलाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा ऍक्शन मोडवर आलेले आहेत. अजित पवारांनी वॉर रूम मधून परिस्थितीचा आढावा घेतलाय. काही वेळापूर्वी अजित पवारांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थिती तसंच बचाव व मदत कार्याच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे. पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्यानं तत्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. NDRFच्या पथकांना पाचारण करण्याचे आदेशही दिलेले आहेत. तसंच पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालयं व इतर आस्थापनांना सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. येत्या 24 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि प्रशासनाला सहकार्य करा असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे.